नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील कर्मधारय समास हा भाग पाहणार आहे। समासाच्या चार प्रकारापैकी तत्पुरुष समासाचा प्रकार कर्मधारय समास हा आहे। कर्मधारय समास म्हणजे काय? तर ज्या तत्पुरुष समासात पहिले पद विशेषण व दुसरे पद नाम असते, म्हणजेच प्रधान किंवा प्रमुख असते, त्याला कर्मधारय समास असे म्हणतात। कर्मधारय समासात दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय अशा प्रकारचा संबंध असतो। या समासातील दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते व ती विग्रहात सुद्धा प्रथमाच राहते। कर्मधारय समासाचे उदाहरण आपण तक्त्याच्या माध्यमातून पाहूया। यामध्ये अनुक्रमांक, सामासिक शब्द, पहिले पद, दुसरे पद आणि त्या सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला आहे। पीतांबर, पीतांबर या सामासिक शब्दामध्ये पीत हे पहिले पद आहे तर अंबर हे दुसरे पद आहे आणि पीतांबर या सामासिक शब्दाचा विग्रह पिवळे असे वस्त्र असा होतो। पुरुषोत्तम या सामासिक शब्दामध्ये पुरुष हे पहिले पद आहे तर उत्तम हे दुसरे पद आहे आणि पुरुषोत्तम या सामासिक शब्दाचा विग्रह उत्तम असा पुरुष असा होतो। लाल भडक या सामासिक शब्दामध्ये लाल हे पहिले पद आहे तर भडक हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह लाल भडक असा। चंद्रमुख या सामासिक शब्दामध्ये चंद्र हे पहिले पद आहे तर मुख हे दुसरे पद आहे आणि चंद्रमुख या सामासिक शब्दाचा विग्रह चंद्रासारखे मुख असा होतो। नरसिंह या सामासिक शब्दामध्ये नर हे पहिले पद आहे तर सिंह हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह सिंहासारखा नर असा होतो। या सामासिक शब्दामध्ये पहिले पद विशेषण आहे तर दुसरे पद हे नाम आहे, म्हणजेच मुख्य आहे किंवा प्रधान आहे आणि म्हणून ही सर्व सामासिक शब्द कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत। कर्मधारय समासाचे प्रकार। कर्मधारय समासाचे एकूण सात प्रकार आहेत। त्यामध्ये विशेषण पूर्वपद कर्मधारय समास, विशेषण उत्तरपद कर्मधारय समास, विशेषण उभयपद कर्मधारय समास, उपमान पूर्वपद कर्मधारय समास, उपमान उत्तरपद कर्मधारय समास, अव्यय पूर्वपद कर्मधारय समास आणि रूपक कर्मधारय समास। आता या सर्व कर्मधारय समासाच्या प्रकाराविषयी आपण माहिती पाहूया। कर्मधारय समासाचा पहिला प्रकार आहे विशेषण पूर्वपद कर्मधारय समास। ज्या कर्मधारय समासातील पहिले पद विशेषण असते त्या समासाला विशेषण पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात। विशेषण पूर्वपद कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूया। महादेव, महादेव या सामासिक शब्दाचा विग्रह महान असा देव असा होतो। पीतांबर या सामासिक शब्दाचा विग्रह पिवळे असे अंबर असा होतो। रक्तचंदन या सामासिक शब्दाचा विग्रह रक्तासारखे चंदन
असा होतो। आणि या सर्व सामासिक शब्दातील पहिले पद हे विशेषण आहे आणि म्हणून ही सर्व विशेषण पूर्वपद कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत। कर्मधारय समासाचा दुसरा प्रकार आहे विशेषण उत्तरपद कर्मधारय समास। ज्या कर्मधारय समासातील दुसरे पद विशेषण असते त्या समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात। या समासाची उदाहरणे पाहूया। पुरुषोत्तम या सामासिक शब्दाचा विग्रह उत्तम असा पुरुष असा होतो। मुख कमल या सामासिक शब्दाचा विग्रह मुख हेच कमल असा होतो। भाषांतर या सामासिक शब्दाचा विग्रह अन्य अशी भाषा असा होतो। या सामासिक शब्दामधील दुसरे पद हे विशेषण आहे आणि म्हणून ही सर्व विशेषण उत्तरपद कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत। कर्मधारय समासाचा तिसरा प्रकार आहे विशेषण उभयपद कर्मधारय समास। ज्या कर्मधारय समासातील दोन्ही पदे विशेषणे असतात त्या समासाला विशेषण उभयपद कर्मधारय समास असे म्हणतात। विशेषण उभयपद कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूया। लाल भडक या सामासिक शब्दाचा विग्रह लाल भडक असा। पांढरा शुभ्र या सामासिक शब्दाचा विग्रह पांढरा शुभ्र असा। कृष्ण धवल या सामासिक शब्दाचा विग्रह कृष्ण धवल असा। अशा प्रकारे या सामासिक शब्दाचा विग्रह होतो आणि या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे ही विशेषणे आहेत आणि म्हणून ही सर्व विशेषण उभयपद कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत। कर्मधारय समासाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे उपमान पूर्वपद कर्मधारय समास। ज्या कर्मधारय समासात पहिले पद उपमान असते म्हणजे सामासिक शब्दातील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व असते त्या समासाला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात। एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, उपमान पूर्वपद कर्मधारय समासामध्ये उत्तरपदाचे काम विशेषणासारखे असते। उपमान पूर्वपद कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूया। कमलनयन कमलनयन या सामासिक शब्दाचा विग्रह कमळासारखे डोळे। चंद्रमुख या सामासिक शब्दाचा विग्रह चंद्रासारखे मुख। राधेश्याम या सामासिक शब्दाचा विग्रह राधेसारखा श्याम असा होतो। या सामासिक शब्दातील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व आहे आणि म्हणून ही सर्व उपमान पूर्वपद कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत। कर्मधारय समासाचा पाचवा प्रकार आहे उपमान उत्तरपद कर्मधारय समास। त्या कर्मधारय समासात दुसरे पद उपमान असते म्हणजे सामासिक शब्दातील उत्तरपदापेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व असते त्या समासाला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात। त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, उपमान उत्तरपद कर्मधारय समासामध्ये पूर्वपदाचे काम विशेषणासारखे असते। उपमान उत्तरपद कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूया। चरणकमल चरणकमल या सामासिक शब्दाचा विग्रह कमळासारखे चरण। मुखचंद्र या सामासिक शब्दाचा विग्रह चंद्रासारखे मुख। नरसिंह या सामासिक शब्दाचा विग्रह सिंहासारखा नर असा होतो। उपमान उत्तरपद कर्मधारय समासामध्ये पूर्वपदाचे काम
हे विशेषणासारखे असते आणि या सर्व उदाहरणामध्ये उत्तर पदापेक्षा पूर्व पदाला जास्त महत्त्व आहे. कर्मधारय समासाचा सहावा प्रकार आहे अव्यय पूर्वपद कर्मधारय समास. ज्या कर्मधारय समासात पहिले पद अव्यय असून त्यांचा उपयोग विशेषणासारखा केला जातो त्या समासाला अव्यय पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणे पाहूया आपण. सुगंध या सामासिक शब्दाचा विग्रह चांगला असा गंध. कुयोग या सामासिक शब्दाचा विग्रह वाईट असा योग. सुदैव या सामासिक शब्दाचा विग्रह चांगले असे दैव असा होतो. आणि या समासात पहिले पद हे अव्यय आहे आणि त्यांचा उपयोग विशेषणासारखा केला आहे आणि म्हणून ही सर्व उदाहरणे अव्यय पूर्वपद कर्मधारय समासाची आहेत. कर्मधारय समासाचा सातवा प्रकार आहे रूपक कर्मधारय समास. ज्या कर्मधारय समासात दोन्ही पदे एकरूप असतात त्या समासाला रूपक कर्मधारय समास म्हणतात. रूपक कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूया. विद्याधन. विद्याधन या सामासिक शब्दाचा विग्रह विद्या हेच धन असा होतो. ज्ञानामृत. ज्ञानामृत या सामासिक शब्दाचा विग्रह ज्ञान हेच अमृत असा होतो. भवसागर या सामासिक शब्दाचा विग्रह भवरूपी सागर असा होतो. या समासात पहिले पद व दुसरे पद ही दोन्ही एकरूप आहेत आणि म्हणून ही सर्व रूपक कर्मधारय समासाची उदाहरणे आहेत. या भागामध्ये आपण कर्मधारय समास म्हणजे काय व कर्मधारय समासाचे प्रकार पाहिले आहेत. धन्यवाद.